नमस्कार लोकल मध्ये मी नारायण काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राज्य सरकारने नुकताच सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा जी आर जाहीर केला आहे यामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे मात्र यासाठी शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये ई पीक पाहणी केलेली असणे आवश्यक असणार आहे तर तुम्ही दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये ई पीक पाहणी केलेली आहे किंवा नाही हे अत्यंत सोप्या पद्धतीने पाहू शकता यासाठी तुम्हाला केवळ पंधरा रुपयांचा खर्च येणार आहे ते कशा पद्धतीने पाहायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यासाठी सगळ्यात आधी गुगल क्रोम ब्राऊझरवर जाऊन डिजिटली साइन्ड सात बारा असं टाईप करायचं त्यानंतर आलेल्या पहिल्याच टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येईल यानंतर ओ टी पी बेस्ड लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं यानंतर मोबाईल क्रमांक टाकून सेंट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं यानंतर तुम्हाला सहा अंकी एक ओ टी पी पाठवला जाईल हा ओ टी पी टाईप करून व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवा इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी असलेल्या तीन डॉट्स वर क्लिक केल्यानंतर रिचार्ज अकाउंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर आपणास बँकेच्या पोर्टलकडे पाठवत आहे असा मेसेज दिसेल यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने क्यू आर कोडचा वापर करून किंवा पी आय डी टाईप करून किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातूनही पेमेंट करू शकता पंधरा रुपयांचं पेमेंट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर पुन्हा एकदा मोबाईल क्रमांक एंटर करून ओ टी पी टाईप करून साईट लॉग इन करायची आहे यानंतर तुम्हाला साईटवर खाली स्क्रोल केल्यानंतर जिल्ह्याचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे येतात यामध्ये तुमचा जिल्हा क्लिक केल्यानंतर पुन्हा खाली तालुक्याचा ऑप्शन येतो या ठिकाणी तुमचा तालुका सिलेक्ट केल्यानंतर खाली पुन्हा तुमच्या गावाचा ऑप्शन येतो तुमच्या तालुक्यातील सर्व गावांची नावे या ऑप्शनमध्ये येतात तुमचं शेत ज्या शिवारात आहे त्या गावाचं नाव इथे सिलेक्ट करायचं यानंतर तुमच्या शेताचा गट क्रमांक खाली दिलेल्या ऑप्शनमध्ये टाकायचा आहे पुन्हा एकदा खाली असलेल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही टाकलेला सर्वे क्रमांक बरोबर असल्याची खात्री करून त्यावर क्लिक करायचा आहे यानंतर येणाऱ्या पॉप मेसेजला ओके करायचा आहे यानंतर तुमच्या पुढे तीन प्रकारचे ऑप्शन दिसतील त्यापैकी पहिलाच ऑप्शन असलेल्या मागील तीन वर्षांचा ई पीक पाहणी अहवाल यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे यानंतर आलेल्या डाउनलोड टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमचा सातबारा डाउनलोड होईल डिजिटली साईन केलेला सातबारा तुम्ही अशा प्रकारे पाहू शकाल यानंतर त्याखाली तुम्हाला ई पीक पाहणीची नोंद देखील पाहता येणार आहे तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही ई पीक पाहणी केलेली आहे किंवा नाही याबाबतची माहिती पाहू शकता ई पीक पाहणी केलेली असून देखील अनुदान यादीमध्ये दे तुमचं नाव आलेलं नसेल तर तुम्हाला तालुका कृषी अधिकाऱ्याकडे एक अर्ज सादर करायचा आहे त्या अर्जामध्ये ई पीक पाहणी केलेली असून देखील अनुदान यादीमध्ये नाव आलेलं नाही याबाबतचा मायना लिहायचा आहे आणि सोबतच ई पीक पाहणी केलेला सात तुम्हाला त्या अर्जासोबत जोडायचा आहे यानंतर तालुका कृषी अधिकारी पुढील प्रक्रिया पार पाडेल आणि तुमचा अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होईल